राज्याचा अर्थसंकल्प जे आहे ते जाहीर झालेला आहे. विरोधकांकडून असं बोललं जात आहे की खोटा अर्थसंकल्प, गाजर दाखवणारा अर्थसंकल्प असं घोषणा विरोधकांकडून देण्यात आलं. माजी अर्थमंत्री आणि सध्याचे मंत्री सुधीर भाऊ आपल्यासोबत आहेत. भाऊ, अर्थसंकल्प तुम्ही सुद्धा अनेक मांडलेले पाहायला मिळाले. विरोधकांचं असं म्हणणं आहे की फसवा अर्थसंकल्प, निरोपाचा अर्थसंकल्प असे सगळ्या आरोप त्यांच्याकडून करण्यात आले. तुम्ही काय सांगाल? नाही, त्यांना असे आरोप करावेच लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 राज्याभिषेकाच्या निमित्ताने हा रयतेचा राज्याच्या दृष्टीने विचार करणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाला फसवा म्हणत 2,48,00,000 महिलांचा अवमान हे विरोधी पक्ष करत आहे. 1,000,000 त्या पदवी पदविका घेणाऱ्या तरुणांचा अवमान विरोधी पक्ष करत आहे. 40,00,000 शेतकरी ज्यांना 14,700 वीज बिल आता लागणार नाही, अनुदान 14,700 देणार दिलं जाणार आहे, त्यांचा अवमान करताय. 2,50,000 त्या विद्यार्थिनींचा अवमान आहे की गरिबीमुळे फी भरताना अडचणी येतात, त्यांना 100% आम्ही सूट दिली. आणि महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षाला आता स्वप्न पडायला लागली. 24 तास एकच स्वप्न, आमचं सरकार, आमचं सरकार. इतका विजयाचा अहंकार आलाय की रावणापेक्षा जास्त अहंकार आलाय. रावणाला ज्ञानाचा अहंकार होता, यांना विजयाचा अहंकार आलाय. आणि प्रभू रामाला अहंकाराचं ज्ञान होतं, आम्हालाही पराभव आणि विजयाचं ज्ञान आहे. आम्ही जनतेच्या हितासाठी हा अर्थसंकल्प मांडला, पण कधी म्हणायचं की महाराष्ट्र मागे गेला? आज देशामध्ये 40.44 लाख कोटीचा GSDP हा महाराष्ट्राचा आहे. मागच्या वर्षी 13,65,000 GST आमचं 2,70,000 आहे. आजही महाराष्ट्र क्रमांक 1 आहे. पण महाराष्ट्राचा अवमान करायचा, योजना दिल्यावर लाभार्थ्यांचा अवमान करायचा आणि अशा पद्धतीने गाजर दाखवलं असं म्हणत ज्यांनी खटाखट खटाखट आम्ही महिलांना पैसे द्यायचं सांगितलं, त्यांनी ते 1 रुपया दिला नाही. कर्नाटकमध्ये का दिलं नाही? आम्ही पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले आणि त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर 3 रुपयांनी पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले. हे काँग्रेसचा खरा चेहरा आहे, मायावी रूप आहे. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, सोशल मीडियातून नरेटिव्ह फील करायचे आणि जनतेला काही दिलं तर अशी पोटदुखी होते. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी अपघात दवाखानाच्या 341 यांच्यासाठी उघडले आहेत, यांच्या पोटदुखीवर इलाज करायसाठी. उद्धव ठाकरे असं म्हणतात की शेतकऱ्यांसाठी घोषणा केली असं सरकार म्हणते, तरुणांसाठी घोषणा केली असं म्हणते, परंतु ह्या सगळ्या घोषणा आहेत, त्यातून काही कुणाला काही मिळेल का असा प्रश्न त्यांनी उपस्थित. नाही, मला असं वाटतं की त्यांनी अर्ज केला ना तर त्यांनासुद्धा याच्यात का जे पात्र लाभार्थ्यांच्या नियमात असेल तर त्यांना लाभ नक्की मिळेल. ज्या पद्धतीनं महिलांसाठी ज्या योजना ज्या आहेत या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, महिला वर्गांसाठी एक विशेष सगळ्या योजना ज्या आहेत आखल्या गेलेल्या आहेत. नाही, शेतकरी सुद्धा आहे, युवती आहे, महिला आहे, तरुण आहे. मला वाटतं की सर्वांसाठीच आहे. रयतेचं राज्य, सर्वांना या ठिकाणी न्याय देण्याची भावना आहे. विरोधकांकडून मात्र फसवा बजेट अशा सगळ्या गोष्टी. विरोधकांनी असं म्हणण्याचं कारण आहे ना, रयतेचं राज्य आणण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प आहे, गोरगरिबांचा स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प आहे. पण यांच्या स्वप्नाचा चकणाचूर आणि चुराडा होतो आहे ना, हे तर खातेवाटप फिरत होते. आता यांच्या लक्षात आलं, अरे 2,48,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले तर आपलं काय होईल, ही भीती आहे. आणि म्हणून गाजर, फसवा अर्थसंकल्प आणि सर्व महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान करण्याचा एकमी कार्यक्रम सुरू झाला. निरोपाचा अर्थसंकल्प असंही म्हणतात तुम्हाला? आता ते आम्हाला निरोप आहे की त्यांना निरोप आहे लक्षात येईल ना, तेच तर मी म्हणते ना, ते मुंगेरी गाव की असीन सपने, गणपत बांधी मिडी पितांना. आणि आता हे, आता यांना 2,50,00,000 मतं, आम्हाला 2,48,50,000, 1,50,000 मताचा फरक आहे. दाखवत तर असे आहे की जसं यांचं सरकार, मुंबईमध्ये 26 लाख मतं आम्हाला आहे, 24 लाख त्यांना आहे. पहिल्यांदा तर यांच्यापैकी अनेक प्रधानमंत्री दिल्लीपर्यंत पोहोचले. मोदीजीची शपथ होणारच नाही, तिथेही मोदीजींचा निरोप समारंभ. निरोप कोणाला जागा? अरे तुम्ही तर त्या शपथ समारोहामध्ये तोंड दाखवायच्या गायकीचे काय गे नाही, तुम्ही आलेच नाही. कोणाला पाठवलं तुम्ही? आम्हाला माहिती आहे. तेव्हाही मोदीजींच्या बाबतीत अशीच भाषा जी आज केली जाते,
आत्ताही तीच भाषा आहे. आणि जेव्हा जेव्हा अशी भाषा ते वापरतील तेव्हा तेव्हा जनता त्यांना झटका दिल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीमध्ये निरोपाची भाषा वापरली, मोदीजींना निरोप द्यायला गेले, यांनाच निरोप दिला जनतेने. साहजिकच आहे, सुधीर भाऊ आपल्यासोबत होते, त्यांनी म्हटलेलं आहे की निरोप नेमका कोणाला दिला जातो हे येत्या काळात जनता जी आहे ते दाखवून देईल असं त्यांचं मत आहे. कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरू, ट्यूनियन मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.